नमस्कार मित्रांनो एज्युकेशन पॉवरफुल वेपन या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे चला तरी आज आपण निबंधाचा भाग बघणार आहोत आज आपण निसर्गरम्य पहाट हा निबंध बघणार आहोत तरी तुम्ही असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक जरूर करा व चला तरी आपण व्हिडिओ निसर्गरम्य पहाट खेडे गावातील पहाट ही मनाला मोहून जाणारी असते हिरवे हिरवेगार झाडे असतात त्या झाडांवर चिवचिवाट करणारी ते पक्षी व विना प्रदूषित ती वाऱ्याची झुळ ही मनाला मोहून जाणारी असते पहाट ही सूर्याच्या आगमनाने संपते पहाटेच्या वेळी बाहेर हिंडणे हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे पहाटेचा व्यायाम हा शरीराला पूरक ठरतो पहाटेच्या वातावरणात बाहेर फिरायला गेल्यानंतर आपणाला विविध पक्ष्यांचे आवाज ऐकायला भेटतात उदाहरणात कोकिळा राघो साळुंकी चिमणी अशा विविध प्रकारच्या पक्ष्यांचे आवाज आपणास ऐकायला भेटतात आणि पहाटेच्या वेळी वेगवेगळी वेली झाडे हे फुलांनी गच्च भरून गेलेली असतात ते आपणाला खूप आकर्षक वाटतात व वा ते आपणाला हवे हवेसे वाटतात असे अनेक प्रकारचे फुलांच्या वेली किंवा झाडे असतात पण काही फुलांचा सुगंध हा मनाला तृप्त करून जातो आणि जागोजागी निशिगंधाची व गुलाबाची झाडे असल्यामुळे ते ठिकाण सुक्षोभित दिसत होते गुलाबाच्या झाडावर जी काही फुले असतात ती फार एकसारखी ताजेतवाने हिरवीगार नसतात पहाटेच्या वेळी दवबिंदू हे पडतात आणि धुके पडतात धुक्यांनी रस्ता हो ओळखू येत नाही पांढऱ्या शुभ्र धुके हे बंगण्यासारखे असतात जी काही जमीन असते डोंगराळ भागातील ती हिरवीगार शालू घातल्यासारखी वाटते व त्यावर दवबिंदू पडल्यानंतर ते आणि थोडे गवत दिसते त्या गवतातून हिंडल्यानंतर त्या दवबिंदूंचा स्पर्श हा त्वचेला शीतल असा लागतो त्या थंडगार स्पर्शाने मन हे अगदी मोहून जाते आणि जी काही पहाटेच्या वाऱ्याने होणारी पानांची सळसळाट ऐकू येतच मन मोहून जाते खेडेगावातील भाग हा डोंगराळ असतो डोंगराळ भागात दर्या निर्माण होतात त्या दर्यात छोट्याशा नद्यांचा उगम होतो व त्या नद्यांचा आवाज हा खळखळाट असा येतो त्या नदीत वेगवेगळे जलचर प्राणी असतात त्यात म्हणजे उदाहरणार्थ मासे मासे हे पाणी विना जगू शकत नाहीत म्हणून ते पाण्यातच असतात म्हणजे मासे हे समुद्रात तलावात नद्यात इथं इतर ठिकाणीच मासे आपणाला पाहायला भेटतात कासव बेडूक हे उभेचर प्राणी आहेत सकाळची पहाट ही अगदी सुखशोभित फुलांच्या सुगंधित पांढऱ्या शुभ्र धुक्यात शीतल अशा दो बिंदूमध्ये ही पहाट असते आणि सूर्याच्या आगमनासाठी पक्ष्यांच्या चिवचिवाट फुलांच्या सुगंधांनी सूर्याचे आगमन होते पहाटेची सकाळ ही फार निसर्गरम्य असते तरी तर तुम्ही असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सब्स्क्राईबर लाईक जरूर करा व येता दहावीच्या सर्व प्रश्नपत्रिकाही माझ्या चॅनलला मिळतील धन्यवाद